त्यानंतर अँगल एक्स आणि वाय दिलेला आहे, तीन रेषा दिलेले बघा, एल एम एन बरोबर. आता जे दिलेलं आहे बघा, ते लिहूया काय काय दिले त्याच्यामध्ये बघा. आता फक्त त्याला कन्स्ट्रक्शन करायचं, याच्यावरून समजतंय काय बरोबर इथं असं. Yeah.
रेषा यम समांतर रेषा यम रेषा यम समांतर रेषा यम इतना पैसा आपल्याला बरोबर त्याची रचना केली आहे. त्यानंतर आपण काय कंस्ट्रक्शन म्हणजे त्याला रचना ड्रॉ लाईन पी जे मी पी लाईन काढली बरोबर काय म्हणतोय पी रेषा काढा किंवा काढली असं लिहिलं तरी पण ते चालतंय बरोबर. काय लिहिलं बघा मी आता गिवन लिहिलंय पक्षी लिहिलंय पक्षी दिसतंय बघा तुम्हाला मला पण दिसतंय तुमच्या मोबाईलमधून मी पाहतोय साध्य दिसतंय कन्स्ट्रक्शन दिसतंय ड्रॉ लाईन पी लिहिलंय पी रेषा काढा लिहिलंय डायग्राम काढलेली आहे बरोबर का. आता वन बाय वन आपण ते पाहणार आहोत बरोबर. जो गिवन आहे पहिल्यांदा आपण कुठल्या दोन लाईन रेषा करायचा ह्या दोन लाईनचा ह्या दोन रेषा समांतर आहेत हे मला दाखवायचं हे दोन रेषा समांतर आहे ते दाखवायचं सांगेल रेषा यम आणि रेषा यांचं बरोबर चांगला नाही
लिहितो आता ह्या दोन रेषांचं, जसं मी ह्या दोन रेषांचं आता लिहिलंय, ह्या दोन रेषांचं काढणार म्हणून काय येणार बघा, रेषा यम व रेषा यन यांची छेदिका पी आहे, बरोबर. दुसऱ्या येणार मी डायरेक्ट यम तुमच्या समोर फळ्यावर लिहिलेलं आहे. ओके, लाईन दिल्यानंतर तुम्हाला आता असं लिहिता येईल बघा, अँगल जर दिले त्याच प्रमाणे असं लिहिता येईल बघा, अँगल एक्स आणि अँगल वाय, अँगल एक्स किंवा ते काय ही वाला म्हणजे ते दिलंय ऐका बघा, दिलेले याचा वापर केला आपण इकडं खरं दिलं हे दिलेलं आहे, दिलेलं आहे असं लिहिलंय, अँगल एक्स आणि वाय एकशे आहे याच्या प्रमाणे बघा, म्हणून अँगल एक्स आणि अँगल वाय इज अल्टरनेट अँगल, म्हणून काय म्हणू शकतोय अँगल एक्स आणि अँगल वाय हे कोन आहेत, बरोबर. तर विक्रम कोन असतील काय म्हणजे जर विक्रम कोन असतील तर या दोन रेषा काय होणार समांतर होणार, असं इथं सांगतो सर. म्हणून पहिला रेषा यम समांतर रेषा यम काय म्हणजे विक्रम कोन असो की तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आता इथं राहिलं बघा, एक रिझन लागलाय तो व्यवस्थित लिहा, जे आपल्याला सांगितलं ते आपल्याला वहीमध्ये आपल्याला व्यवस्थित लिहायला पाहिजे. ओके, धन्यवाद.